डॉक्टर आशिष जरक संचलित श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती म्हणजे तुमच्या मातृत्वाला साथ. गेल्या 7 वर्षात 3000 अधिक अपत्यहीन जोडप्यांचं मातृत्वाचं स्वप्न पूर्णत्वास. चैतन्य मातृत्व योजना 2022 अंतर्गत 101 लकी जोडप्यांचा IVF उपचार मोफत आणि इतर जोडप्यांसाठी 79,999 रुपयांमध्ये IVF उपचार. मातृत्व स्वप्नपूर्तीसाठी संपर्क साधा 84 84 86 19. पुढारी झालं करून समजा उचा पती, घरातून पुढारी झालं करून समजा उचा पती, घरातून पुढारी झालं करून समजा उचा पती. हे चांड चौकडीच्या करामती, हे चांड चौकडीच्या करामती. तुम्हाला तर इथनं पूर्ण माझी सक्त ताकीद आहे भाऊ. इथनं पुढे अजिबात लांबच्या दौऱ्याला जायचं नाही तुम्ही. आणि गेला तर दिवसा जायचं, 3 वाजेप्रमाणे घरी यायचं. रात्रभर झोप नाही मला. गाणं हा तुझा सल्ला आहे का रामभाऊला धमकी? प्रेमाचा सल्ला आहे माझा. धमकी समजा ना तर काय समजा. ह्यातनं प्रेम बघा तुम्ही, बाकीचं फापड पाचार उचलू नका. धमकी म्हणजे असं चापटीनच भाऊ धमकी देतोय. नाक उचलून बोलतो काय रे? काय झालं? काय झालं म्हणजे तुम्ही रात्री दौऱ्याला जाताय, इथं रात्रभर झोप नाही मला. किती वाजता आला तुम्ही सकाळी? पाटा आलाय पार घरी. गणा काल दिवस मावळताना नागपूरवरनं निघालो, विदर्भ मराठवाड्याचा दौरा करून रामभाऊ दिवस उभ्याच्या आत घरी. होय मग मी काय म्हणतोय भाऊ, तुम्ही एवढं लांब लांब दौरं करताय, पण या आता मी चुकत कस का नाही कुठंच? गणा रामभाऊ चुकल तो रामभाऊ कसला. हे बघ, चोरा चिट्ट्याचं रामभाऊला भ्यान आहे, वाघाला चोरा चिट्ट्याचं कशाचं भ्यान? हा परिसरात आपल्या अफवा उठली, चोर येत्यात, दार वाजवत्यात, चोऱ्या होत्यात, पण रामभाऊच्या घरी होत्या का तसं? घास नाही. तीच तर विषय आहे माझा. मी म्हणतो दरवेळेस तुम्ही बाहेर जात इतक्या क्या 500 1000 किलोमीटर जाता, पण बरोबर घरीच काय येतात, चुकत कस का नाही तुम्ही? गणा नेटवर्क रामभाऊचं नेटवर्क जबरदस्त आहे. अमेरिकेला आपलं सेटिंग आहे. अमेरिकेला? हा काय बोलताय? तिथले आपली मॅडम ओळखीचे, आम्हीला मॅडमला म्हणलं की मी समजा मॅप टाकला आणि तुम्हाला मी फोन केला, मला पदरशीर सांगायचं घरी पोचवायचं. डायरेक्ट ती लेडीज म्हणते पुढे जा 200 मीटर वर वळा, पुढे जा राईट टर्न लेफ्ट टर्न, असं टर्न घेत 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 मी घर गाठतो. गाणं काय बोलताय? म्हणजे ती मॅडम तुम्हाला रातभर तुमच्यासाठी जागते? अरे नेटवर्क कोणासाठी पण नाही, फक्त ती सेवा रामभाऊसाठी. भाऊ मला वाटते ती मॅडम तुमच्या प्रेमात तर पडली नसेल. असू शकतो. हा ना, शक्यता नाकारता येत नाही. रामभाऊचं नेटवर्कच इतकं जबरदस्त आहे, काही घडू शकतं असं म्हणताय. मग मला काय वाटते हे तुमच्याच प्रेमात पडते, माझ्या हल्ली का कोण प्रेमात पडाना? कार्य लागतं गणा, कार्य सम्राट, शेती सम्राट उगत म्हणत नाहीत रामभाऊला. रामभाऊ इतका प्रेमळ माणूस आहे गणा, अरे कळल त्याला प्रेम, नाही तर तिरस्कार. होय हा मला वाटते भाऊ ती जी मॅप सांगणारी बाय आहे ना, डायरेक्ट तुम्ही माझ्या संग लग्न लावून द्या. आपण तुम्हाला घरात बसून तुमचं बी काम होईल आणि माझं बी होईल. ती तुम्हाला रातभर मॅप सांगेल घरात बसून. असं ना? हा घरातली घरात मॅप सांगतात काय? पुढे जा 2 पावलं गेल्यानंतर हांडा आहे, पुढे जा ग्लास ठेवलाय पाणी प्या, पुढे घ्या डब्यातलं शेंगदाणं खा. अरे गणा घरातली घरात मॅप नसतो लावायचा, पण कोण कोणासाठी राबतं एवढं गणा? ती अमेरिकन महिलासुद्धा माझ्यासाठी राबते, दिशा सांगते, ह्याला म्हणायचं नेटवर्क. भाऊ कशाला काहीतरी कुठाना काढला तुम्ही मागं कोण असतो? अहो 2 दिवसात आता काम पाहत राहायचा येऊ. केस र केसर गाणा हिस्टिकर केसरच्या आंब्याला लाव 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 लाव. देवगड देवगडचं स्टिकर गणा. अरे जगाला पण कळलं पाहिजे
रामबावच्या दारात एकच आंब्याचं झाड आहे, पण त्याला वेगवेगळ्या व्हरायटीचा आंबा येतात, हे फक्त रामबावच्या दारातच घडू शकत. भाऊ लय इंटरनॅशनल डोकं राव तुमचं. देवगड आला ग बाई आला ग, आला 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 आला, पाडाला पिकलाय आंबा. ए नाचा काय होतंय भाऊ? अशी तुम्ही लावणी म्हणली का ना, ते ऑटोमॅटिकच माझ्या का संचारित होईल. आंबा तोता पुरी घ्या ना, आंबा तोता पुरी घ्या ना, द्या ना आंबा तोता पुरी, लावा ना आंबा तोता पुरी. इथं लाव, इथं तोतापुरी आंब्याचं स्टिकर चिकटव. हा देवगड झाला, केसर झाला, हापूस झाला, पायरी झाला, अजून कुठला राहिली झाला, तोतापुरी झाला, सगळ्या व्हरायटीचे स्टिकर लाव गणा. हे करायचं कारण विचार मला. काय कारण भाऊ? अरे सुभाषरावच्यातलं नारळ नेलं चोरीला. काय बोलताय? हा लय धुमाकूळ बुरट्या चोरांचा नको झालंय नुसतं गावात. आयला चोर पण तुम्हाला तू मोठं काय नाही ना, कुणाचं नारळ नेत्यात, कुणाचं आंबं नेत्यात गणा. म्हणून हे स्टिकर मी मुद्दाम लावल्यात, अक्षरशः चोर सुद्धा कन्फ्युज झाला पाहिजे ह्यातला कुठला नेमका आंबा नेऊ. आणि आपण आंबं जर चोरीला गेलं घरोघरी जायचं आणि म्हणायचं बघू आंबे भाऊ, मग स्टिकर बघून आपल्याला लगेच लक्षात येईल. आता कुठला राहिला? हा कुठला राहिला माहितीये का? कमळेश्वरपुरी. आता तो कुठला आंबा? आपला सोदर स्वतःचा ब्रँड दारातला. दारा लावा या झाला ना आंब्याव लक्ष ठेव, आंब्याव लक्ष ठेव आणि दारे दारायचा. जाऊ का? राहिलं का ना आंब? आंबा भाऊ लय मोठं आंब इथं, पण काय झाली दैवान माझी उंची कमी दिली वय होते. नाही भाऊ करता का मला वाटत टाकान देता का मागलं बरोबर वर चढ तुम्ही. अरे गणा माझ्याशिवाय काय पर्याय. छान सुंदर भाऊ मानलं गडे तुम्हाला. ठेवा 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 जाऊ का मग कामाचं बघ जा रानातला. छोट्या आता राजभर जागलोय आपण, वडापाव खाऊन झोपय आर्थिक आणवाय, चांगले कपडे घालायचा, दाढी बिडी करवायच, इथं ताज हॉटेल नंतर आम्ही तुझ्यातच खायला येतो. नीटनेटक वागायचा व्हायच, स्वच्छ असाव माणसाने, बघितलं तर टवटवीत फुलासारखं गुलाबाच्या दिसलं पाहिजे, तुझं तोंड बघू वाटणा वायच, नीट वागायचा ठेवा आपलं भाऊ. आणि आणत राहा सांगायला जेवढा आणत राहा, भूका लागल्या तर माणसाला खाऊ देवा जेवाला. काय तरी लागा हे कांदा, आणखी कांदा असला तर. अजून खायचा का तुला? नाही इथं बसल्यात खात. कामदार, अरे कामदार बस. बाळासाहेब खुशाल खात बसला इथं. हा हॉटेलमध्ये जेवलं की बिल वाढत, घरी जेवलं की प्रेम वाढत. आम्ही रात्र घरेदार खायला बरं हेच ठेवून जा ठेव इथं. अरे गावात किती मोठी चोरीचे प्रकरण काढतात, खुशाल वडापाव खात बसला इथं तुम्ही. रात्रभर झोप नाही अध्यक्ष, किती टेन्शन आलंय आम्हाला. सांगा तुमचं काय गेलं ते सांगा सुभाषराव. आता आपण गरीबाला घरी खायला नाही म्हणून वडापाव खातो का नाही? आता ही मोठ्याची सगळी माणसं का नाही? आता आपल्याला वडापाव सांगा म्हणा इतकी बेकारी असते. हो बापराव आणा बाळ्याच्या नाव. हा दाजी बेकारातलं एक नंबर नाव दे आपण. आमच्या बायकोनं माहेरवरनं नारळाचं रोपटं आणलं होतं, बऱ्याच वर्षापूर्वी आणलेलं, आणि त्याला नारळ आलं होतं राव, ते चोरट्यांनी नारळ सुद्धा घेऊन गेले रामभाऊ. मग काय मला संशय बुरटी चोर आहे ती. सुभाषराव मी तर फळे झाडं सुद्धा चोर ठेवणार, मग आंब्यावर मी डायरेक्ट ब्रँड टाकलाय, नावं टाकून दिले ती. गस्त घातली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही खुशाल घरी झोपताय राव? सल्ला देऊ नका छोट्या राजभर. आपण काय करतोय सगळ्या गावबाजाकडे गस्त घालतोय, पोरं अजून ते आम्ही राजू सगळं सगळं माझ्यावर आहे. आम्हाला का बोलावलं नाही? म्हणजेच येता का तुम्ही कशाला? खाण खा तुम्हाला तर कोण घालणार आहे आमच्याशिवाय. सरपंच झेडपीत गेलेलं कधी येणार आहे? येत्या उद्या मला म्हणजे लक्ष ठेवा, चोरीचं वाढून देऊ नका.
रात बरे हो फाकड्या पोरांना घेऊ आमिर मी उद्या पप्प्या आणि छोटा राजभर गावाला गिरक्या घालतो या गाव वाचलं पाहिजे वासरा आमच्या घरात चोरी करण्यासारखं काहीच नाही तरी आम्ही गावासाठी जीव तुटतोय आणि तुम्ही लवाड लोक घरातनं बाहेर जात नाही तुमचा पुतण्या तरी घरातनं बाहेर पडतोय का ए बाळ्या अरे मी मुद्दाम घरातनं बाहेर पडत नाही चोराचा घास नाही रामभाऊच्या घराकडे वाकड्या नजरेन बघायचा तुमच्या नालायकांच्या संगती लागायचे वाक चोर अहो सरपंच संजू शेठ म्हटल्यानं ते थरका पोडणार त्यांचा एवढे सुभाषराव गावात महान दोन चोर असताना चोर गावात येईलच का म्हणजे आम्ही चोर आहे का या रामभाऊला काय घांसवे पाहिजे का इस्तुल तर होत नाही स्वतः लशी आणि समाजा येऊन चोर धपकाव द्या का नाही अरे ठोका लागत बाळ्या घास नाही जर गावाच्या कानाकोपऱ्यात जर चोर आले आणि सर रामभाऊचं नाव सांगितलं ना तोर चळा 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 कापत्याल चळा 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 कापत्याल वहिनी चळा चळा कापत्यात का तोंडा तडा तडा फटकं मारते द्या तवा चोर तुम्हाला चळा चळा कापल मला काय वाटतं रामभाऊ चोराची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही तेल मीठ चटणी लसूण कांदा रात्री तर शेंगदाण्याचं कुठंच नाही लढा भेटलं चोरानं चोरांना तुमचं दार वाजवून चोरी करण्याचा त्रास पडू नये म्हणून सगळ्या घरातलं तुळशीच्या वट्याव मांडा म्हणजे चोर आहे तर नेत्याला सरायचं बसरावच्या भावाच्यात नाही वय मागच्या वर्षी चोरी चोरी करा पेराने खाऊन गेली बर तुमच्या का पाय काय आलो नाही तुम्ही खाल्ला यांना बिल मागून मी देतो बिल द्यायचा आजपासून तुमच्यावर आम्ही पण गस्तील आहे आम्ही तर कमी पडतोय रामभाऊ तुम्ही पण यायचं बरं का जायचं बरं का सुभाषराव सुभाषराव नुसतं जावं म्हणायचं त्याला बोंबले थिंडू द्यायचं हा जाऊ 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 भाऊ बिल दे आम्ही सगळे येतो अगस्त मी बिल देणार आहे मला माहिती आहे तुम्ही बेकार या सुभाषराव आणि त्याला गरीबाच्या तर दानच असते एखाद्या या मुखात घास घालायला बाळ तुला माझं काय दिलं तर का उपकार करत नाही शंभर वेळा दुसऱ्याचं खातं जाऊ एकदा बिल देतो तुकार येत नाही गस्तीला काय म्हणता गस्तीला येत जा की नका आम्ही ती गास्तून अरे कुस्तीवाल्याला गस्तीची गरज नाही काहीच भेट आहे म्हणून सांगा की गस्ती घालायला अरे काय संबंध आहे भेट नाही म्हणून तर गस्तीला येत नाही ज्यांना ट्यूबिल असतो ना तुमच्या संग गस्तीला फिरला असतो अरे दोन दोन घरात वाघ असल्यावर ना अरे कुठल्या क्वालिटीची कुत्र्याची टाप आहे आमच्या दारात यायची अरे वाघ वाईट हवा मग अरे तुमच्या घरा पत्र्यावर दगड पडला तरी दोघं मांजरावणे असं असं लोळ्या अरे विचार करून बोल कोणा विषयी बोलतोय आपण काय बोलतोय मेंदू जर आहे का नाही तुला अरे गावात विषय चाललेला तीच बोलूया मला यायचंच नाही का विषय मिटला चालत तुला तुम्हाला सांगतो चोर चुकून जर आला चुकून दारात असं मुंडक्या उभा करली मुंडक्या कुठल्या चोराची एवढं सोपं नसतं बोलायचं पण लक्षात घे गावा एवढं मोठं संकट आलंय तुम्ही घरात बसताय बरोबर वाटत नाही भाऊनी लाखो रुपये खर्च करून मला पहिलवान केला ते का गावासाठी केलाय काय रे मत मागायला बरं आमच्या घरी अरे काय नाही कोण मत देत नाही तोंडा गोड बोलत्यात असं झालं तसं झालं आणि पाठीमागे गेलं की निंदा करतात मला आता तुम्ही आमच्या भाऊच्या समोर किती गोड गोड बोलता आणि मी आलो की काय म्हणता निंदा करता का नाही अरे गोड बोलणार बोलते तिला गोड बोलून प्रचाराला नेता वडापाव तरी चालता कधी काम आमच्या पैशाचं इतकं वडापाव खाल्ल्यात ना तुम्ही अजून स्वतः तुमच्या तोंडावर तेल निघते बघा का कुणाचं तेल तोंडा आमच्या पैशातलं तेल पाचपट काम करून घेतली तेव्हा त्याचं काय नाही अरे काम केलं असं असं वाळला असं बोंबला सारखा असं पैशागत फुकला असता का काम केलं घरचं खातो ना आम्ही काय फुकटचं खातो का भीक मागून खातोय का अरे मला वाटते पातळी धुवायला आलती इथं भांडी तुझं पातळीला घरी घेऊन जा नाही ते पाहुणे ठेवलं या आमच्या त्याच्यापेक्षा लय मोठी मोठी पातळी आहेत हे भांडारा भेंडारा जे आहेत ना गावच त्याला जी पातळी आहेत ना ते सगळे आमच्या पूर्वजांचीच आहेत छुट्र मुटर आहे ना अरे लहान होतो ज्याला मला आलो तुम्ही तेव्हा सुद्धा एवढं मोठं पातळ होतं बाबा तुमचं माझं काय जुळत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने येणार नाही पुक हस्ती के गस्ती मी आपण नाही आता किती की किसी के बस्ती मी गस्ती घालणे को कळू दे रे लय गेली असती
काय पाठी कोंबडी उद्या ठेवू नये का? नाही काय कापायचं म्हणता कुत्र का कोंबडी? कोंबडी तुमची काय? तुम्हाला ऐकून मला ऐकू काय झाले राम भाऊ? तोंडाला चवच नाही माझ्या, 8 दिवस झाले असं ना. लोकांच्या कोंबड्या उठापलाय काय? लोकांच्या कुठल्या? आपल्या गावातले. अहो बायांनी पाळलेल्या असत्या देत शिव्या. अहो तसं नाही, गावात चोराचा सुळसुळ सुटलाय. आपण या कोंबड्या फस्त करू. म्हणजे चोराव मोर व्हायला म्हणजे तुम्ही कोंबड्या खायचा आणि नाव जायचं बुरट्या चोरांवर. बोलू नका कुत्रा ऐकल. बुरट्या चोरात ती कुत्री नाही, हे कुत्र कसं बसलं बघितलं का? पाटील दुसऱ्याच्या कोंबड्यांवर टपलाय बुरट्या चोराच्या तर तुमच्यात काय फरक राहील? मग कोंबड्यांनी कशाला माझ्याकडे बघावं? असं काय माझ्यामध्ये आहे? म्हणजे हायडे गस्त करणारी राहिली उपाशी आणि फस्त करणारी ही तर खुश झाली. अशी कुठं बाळ्यानं नारद्याली उस्तर वडापाव खाल्लाय त्यांची छोटिया. तुम्ही खाल्ला की राव पाटील बिल त्यांनीच बाळ्यांनी दिलं की जाऊ काय विचार काय? चला धरू. विचार काय आहे तुमचा राम भाऊ? विचार काय आहे तुमचा? माझ्या बी तोंडाला चव नाही. चला चला बघितलं का पाटील? त्या सरपंचाला किती वेळा सांगायचं वायाची पाणी जाते 8 लाखावर सुरू झालेली. मी काय म्हणलं होतं की टाकी शेजारी बांधा म्हणजे लोकांना वापरायला पाणी होईल. जाते की नाही वाया पाणी? नाही त्याला पाणी आडवा पाणी जिरवा याचं सूत्रच माहित नाही त्या सरपंचाला. बरं आपण सांगायला गेलं की म्हणणार विरोधासाठी विरोध करतात आणि 8 तणार देत असतात. पण सांगा ना अहो पाणी म्हणजे जीवन आहे माणसाचं, अख्ख्या गावाचं जीवन आहे ह्याच्यावर. आणि असं पाणी जर वाया गेलं तर काय करायचं? आपण कुठं कुठं लक्ष देणार सांगा. अवघड आहे त्या सरपंच अध्यक्ष कुठं उडकलं इथं बसलाय वेळ इथंच बसलोय की कुठं उडकाय जायची गरज आहे सध्या काय माहिती आहे ना? मस्त आला यारा वाजतरी पाटील मागे लागलं. अरे बाबा बाळासाहेबांना सकाळी सांगितलंय की आपण सगळ्यांनी गस्त घालाय जायचे म्हणून ठरलंय बाबा आमचं पाटील. मला जर रात्री समजा काय मोटरची लाईट आल्यावर जर नाही जमलं गस्त घाला तुम्ही जावर काय पोरांच्या वर त्या का गावात चोर असू नसू. आता माझं वय 60-67 वय आहे. रात्रभर आम्ही जागा असतो म्हातारी माणसं या गाव त्या गाव त्या गाव त्या गाव डोळ्यात लागत पहाटे फक्त एक पाखरासारखी झोपू दे बघा. तुम्हाला एवढं ऐक काय रातचं फिरणं होत नाही जरा डोळ्याने जरा कमी दिसत जागायचं म्हणजे का बघ माझा येला कमी हाय जागून तयार. तुम्ही एक तर पोलीस पाटील आहे माहिती आहे ना आणि त्यांच्या अध्यक्ष त्यामुळे आम्ही तुम्हाला म्हणतोय ना तर कशाला तुम्हाला म्हणलं असतं राव पाटील गस्त घालायला जायचं आज जायचं ना. हा नाही तर तुम्ही म्हणसाल मला काय गरज आहे गस्तीची माझ्यात काय चोरी येतात होय. माझ्या चोरी येऊ शकत नाही ना काय हिंमत आहे चोराचं काय घास यायचं माझ्या घरी यायचं. अरे वाडा साधा नाही माझा चिरबंदी वाडा आहे. हा 14 इंची भिंत आहे आणि शिवकालीन दरवाजे आहेत आतून आगळ आहे नंतर ढाळच आहे नंतर दरवाजा नंतर कुलूप कोइंड असं 10 दरवाजा पार करावा लागतात तेव्हा बलबीम पाटण्याच्या तिजोरीपर्यंत माणसं पोचली. म्हणजे जरी तिजोरीपर्यंत माणसं पोचली तर 15-15, 20-20 चोराला तिजोरी नुसते उचलणार नाही. वाढू भरली चौकून जुन्या काळातली तिजोरी. आणि आलाच चोर तर चोर आला तर गेला मग संपला मग 12 भाग माझ्याकडे बंदूक काय 2 नळ्याची खेट 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 गोळ्या घाली लोक. आणि ते चोर काय गप बसल का? चोर गप बसल काय गोळ्या घालाय तुम्ही सुरुवात केली? वाडाच असं आहे की बाहेर कुठून पळावं ही कळणार नाही त्यांना ना. म्हणजे यायचं नाही असं तुमच्या मनात ठरलंय का? नाही नाही मी येतो तुमच्यावर. हा येतो नक्की येणार आहे ना? नक्की बघा नाही तर आम्हाला लावचाल पुढे लावून चाल येतो या बर का? हो बर बर नक्की येतो ठीक आहे चला. संगीताताई ओ संगीताताई काय नाही चोर आल तर रात्री तरी पप्पू मला म्हणला चालय माझ्या कानाव चोर आल तर शिर्डी सोडली होती माझी शिर्डी. हा शिर्ड कवा ओरडतात म्हणून बाहेर जर आली तर चोर त्याने शिर्डी सोडून चालवली होती. अरे बापरे आम्ही काय जगाव का नाही फोट पण तिथे भराव का नाही तुम्ही तर पुढे लोक दक्षता घे ना तिया. नाही मी वडगाव पोलीस स्टेशनला फोन करतो आणि करतो त्याचा बंदोबस्त. कवा? आजच. आमची शेर न्यायला करू नका शेर न्यायच्या आधी करा बंदोबस्त सगळा. काम करतो मी काय करतो
सगळीकडे राऊंड मारतो आज संध्याकाळी, कार्यकर्त्यांना बरोबर घेतो, संजूला बरोबर घेतो, आणि कुठं कुठं काय काय चाललंय ना ते बघतो, आणि 100% मी चोर पकडणार बघा, ध्यानाने करा। 100% राऊंड मारणार, राऊंड कधी मारणार तुम्ही? तुम्हाला मी 8 दिवस झाला आधी सांगते, माझ्या भावाच्या घराची वास्तू क्षांती आहे म्हणून तिकडे जायचंय आपल्याला 2-3 दिवस आधी, आणि कुठं गावगाड्या तिथं राऊंड मारायला हिंडा लागलाय तुम्ही? हा बरोबर, तिने सांगितलं होतं 2-3 दिवसापूर्वी। एक काम करतो, मी आलो ना 3 दिवसांनी, तर काय करतो, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला जातो, लांडे साहेबांशी बोलतो, आणि 2-3 पोलीस बरोबर घेतो, आणि 100% चोर पकडतो। बघा ध्यानाने, पकडणार पकडणार। सरपंच मध्य हेलपटा घातलं राहतो दिवसा, अहो पण निवडून दिलं, काय केलं आमची सोय तुम्ही? अहो पण निवडून दिलंय, पण बघतेत ना सरपंच, पण सरपंचाला भी बायको आहे, पोर आहे, प्रपंच आहे, काय प्रपंच बघायचा का नको सरपंचांनी? मला पाहिजे तर मला बायका पोर आहे ती, मग मला पाहिजे होतं माझे गाव गाड्यासाठी सरपंच होतो, मला तर बघते सरपंच बघते सगळं, पण सरपंचाला जरा बघू द्या ना, आपल्याला गाव गाडा बघावं लागल। पुन्हा निवडून यायचंय मला, काय सांगितलंय, काळजी करू नका, मी बंदोबस्त करतो। परत नाही मग सारखंच काय करत बसताय तुम्ही, जरा बाहेर जाता येत नाही तुम्हाला? लगा घरात बसले की घरात का बसताय, बाहेर गेले की म्हणणार सारखं झंडताय घरात। गावाचा नागरिक म्हणून आता तर खरी गावाला तुमची गरज आहे, ते रामभाऊ भाऊजी, सुभाष भाऊजी, बाळू भाऊजी कशी बघा गावासाठी पळतात, ती म्हातारा पाटील त्यांचं वय तरी आहे का गावासाठी पळायचं, तुम्ही भिवून काय असं घरात बसताय? अरे एक लक्षात ठेव तू महत्वाचं, म्हणजे मी इथं आत असण्याने सुरक्षित आहे, गावचं कारभारात लक्ष घालायचं सकाळचं, संध्याकाळचं काय कारण आहे? अहो माणसांनी तुम्हाला निवडून दिलं ह्याच्यासाठी तिथे दिलं का? मग काय गावात निवडून दिलं म्हणून का रस्ता हिंडू का त्यांच्यासाठी? काहीतरी विश्वास असल्याशिवाय त्यांनी तुम्हाला निवडून दिलं का? माझं ऐका, आपलं बी काहीतरी गावात राहतोय म्हणल्यावर काहीतरी कर्तव्य, तुम्ही सारखं घरात बसू नका, गावच्या लोकांना थोडी मदत करा। मदत करतो, तू बाकीचं डोकं चालवू नको, इथं काय खात नाही गावाला कोणी, आपल्याला कोणी खात नाही, नदी उदून धुयला गेली तर सगळ्या बाया नावं ठेवायला लागल्या, तुमचा नवरा दिसाना, तुमचा नवरा दिसाना, सगळं गाव गस्ती घालते, तुम्ही कुठं घरात? चांगलंय बाया तुमचं, त्यांना तेवढीच काम आहेत का काय, कोण गस्तीला गेलाय कोण नाही गेला, संजू मेंबर आलाय का काय, त्यांनी त्यांच्या नवऱ्यावर लक्ष ठेवायचं का माझ्या? मला काय माहित ना, आता तुमची गावाला गरज आहे, तुम्ही निवडून आलाय लक्षात ठेवा। ए तू माझ्या दमदाटी करायची नाही, मी इथं बसेन ना तर गावात हिंडील, रुबाब माझाच चालणार। अहो काय असलं घरात मांजरासारखं वागताय तुम्ही, आणि बाहेर काय वाघ असल्याची आव आणताय? असला नवरा असतो ना, गावाचं किती केलं ना तर गाव परत नावं ठेवणारच आहे, त्यापेक्षा आपलं घरात सुखरूप भर। ए परण तुम्हाला घरी घर खायचंय का, खायचंय का? आ तुला कधी काय खाऊ वाटत नाही, सगळं खाऊ वाटतंय। अ कितीला कार्यकारी? 10 ला आहे 5 ला आहे। 10 ला आहे ना? 5 ला। ए परण उठा घ्या कार्यकारी तुम्हाला, ए जाप कार्यकार घ्या, सगळ्या परणला द्या कार्यकार, आणि किती द्यायचं मला सांगा, हिशोब घेऊन जा तुमचं जाताना, जा त्या पुरींना द्या, पहिल्यांदा महिलांना आरक्षण आहे, पहिल्यांदा मुलींना आणि नंतर मुलांना द्या, 50% आरक्षण दिले, तुम्ही जावा तुमच्या घरी, आणि किती झालं ते मला सांगा पटकीने, किती? 7 झाले, 7 आणि जरा 50 रुपये मस्त पैकी, 20 रुपये आमच्या गावात इकलेला जर टॅक्स कापून घेतला GST मध्ये, हा आण लागलं परण गावातल्या मागितलं उधार द्यायचं सगळ्यांना, आणि बाळासाहेबांची येऊन मागून घ्यायचा पैसे, हे 50 मला साधी शेवट ठेवल्या, जागायचं काम आहे माझ्याकडं, जाऊ आता का करू का, जाऊ जाऊ जाऊ। ए इकडे इकडे या तुम्ही, तिघ पण इकडे या का, तुम्हाला काय रातभर लागताय कष्ट घालताय, झोपा बिपायचं वाय सोड, परत रात्री आपल्याला जायचं या बाळू काका, आपणच फक्त काय ठेका घेतलाय का,
त्या गाण्याचे किती मागे लागलो उचल केला का म्हणणं गस्त घालायला, तर म्हणतो आम्ही नाही गाणार उलट बोलतोय म्हणतो तुमचं तुम्ही घाला आम्ही येत नसतो म्हणला मी येत नाही कोणाला असं म्हणतोय त्याला म्हणाव गस्त घाला येण्याचं येऊ नको उलटा बोला ना नदीत बुडवून मारील म्हणायचं ह्याला टाकायला होता नदीत नसतं म्हणते आम्ही वागाय वागाय कुठलं वागतावा काय म्हणलं जो म्हणतोय आम्ही वागाय आम्हाला कुणाची भीती आहे म्हणतोय आम्हाला नाही म्हणतोय गस्त बिस्त घालायची गरज तुम्हाला घालायची असेल तर घाला म्हणतोय दोन वागाय म्हटलं चुलता पत्नी वागाय म्हणलं आम्ही त्यांना गावाची गरज नाही होय नाही म्हणलं आमिर एक काम करायचं आज माझा प्लॅन लक्षात ठेवा बोलायचं नाही काय करू माहिती काय म्हणतात ना लय वागायचं आपण त्यांना फक्त भ्याव घालायचं त्यांना तुम्ही माझ्या बरोबर यायचं कुणाला फटायचं ना काय करायचं माहिती का आपण मस्त पाहिजे असं करायचं संजू काय झोपला कोण काय काम नाही रातून दिवसानेच तर माझ्या नावाचा जयघोष सोनं कुठे सांगतो की सांगतो अरे मी गरीब आहे कुठलं सोनं माझ्या की देतो 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 पडेल घरात अरे का मार नको की मारले कोण द्यायचं तुला ग्रामपंचायत कितना खाना खायात आपले आयो मला काय रे देणार ते सरपंच एकटा दुखतोय अरे नाही ना का सईचा अधिकारी ना का दिसता सोना किती रे गाठो दत्रे घर दत्रे घर दत्रे घर दत्रे घर पैसा किती नाही बोल ग्राम पैशाची ज्यादा पैसा कोण खात आहे बोल किधर किधर कहा का ग्राम पंचायत का पैसा खाया बोल अरे 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 मच्छर बोबी का खाया मुरम का खाया उसके दो दांत निकालू क्या अरे हाजिर पड़े थे झोपाच्या गोळ्या खाऊन बस झोपते काय काय झालं काही तर किती ठिकाणा घातला चावगा जणाला मारत होती एकटा मी आवाज झोपी चावळायचं बंद करा सारखंच काय तुमचं सारखं चावळायचं मला माहित नाही होय काही तबक्की कसा ठिकाणी झाला निश्चित चोडावली चौघाच्या चौघ तुम्ही चोडावली मग नको नको म्हणा तर हंड्रेड मी तुम्ही तोडावली तर मग ही लागलंय कस काय तुम्हाला अरे एक दोन देताना दोन घ्यावं लागत्यात असंच असत मला नव्हतं बोलवायचं एकाची चटणीच केली असती मी चांगली तुझी काय गरज आहे मी असताना मी काय सरपंच आहे बायकोला पुढे घालायला ते बी खरं आहे बाय माझा नवरा लय गुणाचा बरं असू द्या मला तर लय अभिमान वाटला अस तुमचा मग असं मारलंय ना एकाला स्वतः बी झोपायचं नाही दुसऱ्याला बी झोपून द्यायचं नाही सारखं रुपाली रुपाली कुठली होती रे आयो अरे कशी झोप येईल बाळू काका कशासाठी पण एवढं आमिर माझं चुकत असलं तर माझ्या थोबडीत मार मला सांग आपण लगा गरीबाची माणसं गावात चोर शिटल्यात म्हणून लगा रात्र जागतोय आणि पुढारी लगा गावात थापा मारते ते आमच्याशिवाय गावाला वाले नाही आम्हीच गावचं करता धरतोय आणि चोरांच्या बेनी घरात बसतात
काय माझं चुकतंय? माझं एकच डोक्यात आहे पप्या, सगळं गाव जागलं पाहिजे मग चोर कसे येतील गावात? बरोबर, म्हणून मी तुम्हाला सांगतोय यंदा अदल घडू आपण, आणि उद्या कसे बाहेर येत नाही ते तुम्हाला दाखवतो. बाळ्या काहीतरी शाळा करतो म्हणजे त्याच्या मागे काहीतरी गुण येत असतो. तुम्हाला कसं माहिती आहे का, आखले आहेत कमी, त्यामुळं बाळासाहेब सांगतील तेवढं आम्ही ऐकत जा. तुझ्या चुलत्याला सुद्धा ठोकळा टाकायच्या तया पाहुणला होय, त्याला तर जास्त टाकायच्या तो तर हारा मिले. बाळू काका करतो एवढं पण कळलं वेळ तर व्हायचं देऊ नाही काय. मी व्यक्तीने केलंय म्हणून सांगेन, तुमचे नाव कळून देणार नाही बस का? हो चालते, तुम्हाला विश्वास आहे ना बाळासाहेब? विश्वास आहे. आता मला सांग, यो पाटलाला रानात सत्या सुद्धा कामाला राहिला नाही, पगार दिला नाही म्हणून. पगार दिला नाही तर ही पाटील आता सुभाषरावला घेऊन गेले मोटर चालू कराय. टाकू ना दोन दोन ठोक बार बेलेत बर का बाळू काका? बेलेत ना बेलेत सोडा नाही संग. किती उशीर झाले गेलेत बघितलं का तुम्ही? येतात का बाहेर बघा? तुम्ही तोंड बांधा, तोंड बांधा सगळ्याचे. आपण इंजेक्शन घेऊन हिंडतो या, त्याला काय तावा. फक्त आवाज ओळखत आला नाही पाहिजे. गावली की ठोकायची डायरेक्ट सुट्टी देऊ नका तुम्ही. मी बाकीचं बघतो कोरडं काय करायचं. बरं झालं आता इथं थांबू आपण, कारण गावच्या जवळ आलोय. नको बाबा कार्यकर्ता सामाजिक काम करतो. पाटील, उद्यापासून तुमची मोटर तुम्ही चालू करायला जायचं. या तंटमुक्त अध्यक्षाने आयुष्यात कधी मार खाल्ला नव्हता. अहो सामाजिक कार्यकर्ता म्हणलं दोन ठोके जास्त असतात, पण माझ्यापेक्षा तुम्हालाच लई मारलं. अहो मारलं पण त्यांना माहीत नव्हतं ना मी पोलीस पाटील आहे ते. बरं झालं आपण वाचलो, आणि आपल्याला चोराने मारताना कुणी बघितलं नाही. एक देव पावला पाटील, गावात कुणाला सांगायचं नाही. आजी बाजूला मारलं नाही. चला काही झाड घालून गेलची गाडी गाडी तिथे ना माझी न्यावं लागेल. गाडी माझी का बायकोला घालवा कर, गाडी घेऊन घरी बसा तुम्ही. हॅलो हॅलो कुठं जायचं तो? येतील गाडी न्यायला येतील. मला नाही वाटत बाळू का येतील ती येतील. आवाज येतोय ना? आवाज येते, आवाज येते. बाबा भाऊ काकी कधी यायची तिथे गणा? संपूर्ण देशातले देवस्थान करून आल्याशिवाय आपल्या घराला सुख शांती लाभणार नाही, आणि तू महाराष्ट्र केसरी पैलवान होणार नाही. याचसाठी केला हा अट्टहास, म्हणून काकीला तीर्थयात्रेला लावले. भाऊ किती हो, मग काकी माझ्यासाठी करतीय म्हणजे आपल्या आख्या कुटुंबासाठी म्हणायचं तरी चालेल. आपण थोडा दिवस हाताने करून खाल्लं तर कुठं बिघाडतंय का ना? आपण कुठं, मी मला करावं लागतंय सगळं. तुम्ही फक्त जोडताय आपण ना. मी बाहेर जातो ना गाणं. बरं झोप आता झोप. भाव कसं झालंय माहिती का, तुमचं लग्न असून तुम्ही बुंढा आणि माझं नसून मी बी बुंढा, दोघं बुंढच झाले. असू दे, टाक्याचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही गाणं. तू झोप, मी अंगाय गीत म्हणतो. म्हणा म्हणा भाऊ.
अंगागीत म्हणा, तुमच्या अंगागीताची तसं वय आहे मला. रुपेरी वाळूत ताडांच्या बनात येणार, बनात येणं आंब्यात येणं हे कसलं असलं मग गीत आहे. चांगलं म्हणा की जुळ जुळे बाळा, डोळे दाखवून झोप, मे बी झोपतो तो बी म्हण झोपतो. रुपेरी वाळूत ताडांच्या मनात येणार, मनात येणार. बाळू काका दरवाजा नाही उघडायची, एक नंबरची भिकडे येते. भिकडी 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 ऐक माझं काय म्हणणं आहे, लेडीचा आवाज कोणाला काढता येते चांगला आहेत. मी काढतो रे, तुला नाही मी काढतो बाळा. बाळ काका आमिर तू काढशील ना? मी काढतो. लेडीच्या आवाजात गाणं लाग मार फक्त. हा विश्व दारिद्र असणाऱ्या माणसाचा घरी आलाय तुम्ही. अरे मारा काय सुरुवात केली तुम्ही? तरी खूप गरीब आहे हे आम्हाला समज बरोबर होय का नाही? अरे मी पाहिवान आहे तुम्हाला. अरे हे तर पहिलवान मी का हम दम माझा पुतणे आहे. सोना किदर आहे, सोना किदर आहे पत भाव कुठल्या सोन्याच्या नादी लागला तुम्ही? कोण सोना मला माहित आहे. मारू नका, मारू नका हे बाबा. करू अरे नाही बाबा, आम्ही 18 विश्व दारिद्र्य आम्ही गरीब माणसाकडे आलो तो ये हमारा सब मुक्त बरबाद हो गया. क्या बोलताय? अरे हमताय का म्हणून ऐका. ए हा संवाद आणि या ठिकाणी प्रश्न मिटू शकतो. तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही हाय कोण? कोणाच्या पोटचाय तुम्ही? का मारताय? कोण बोलताय? पहिल्यान कोण आहे? अरे कोण कुत्ते के मापी ज्ञान लाया मेरे को एक तो तेरे पास तू भिकारी है, तेरे पास कोई सोना नहीं, फिर क्यों का हमें दिखाता है? नहीं फरशी के नीचे स्किन का पैसा है सुबाव. मैं जीसीबी खंड के सताई घर पड़ता है लेकिन मेरे पास कुछ नहीं लगा. ठीक है, ये जो पहलवान है ना, ये बुलटा पहलवान, इसको अंगठा धरने को बोलो तो ये काम था. अरे मत मारो, वास्तव मारो. अरे अरे मेरे सुनो, मेरा मुझे सबका फोन पे नंबर दे दो, मैं सब रकम ट्रांसफर करता हूँ, लेकिन बच्चों को मत मारो. घर में कुछ खाने को नहीं और
फोन पे करेगा तो कट्टे पैसा चल उसना सरदार ये बकरे का भी आवाज बहुत अच्छा निकलता है निकल अरे वो मानुस है बकरे का आवाज कैसे निकल निकल चलो 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 अरे चलो मत मारो चलो उंगली पकड़ उंगली पकड़ उंगली पकड़ चल भाऊ भाऊ खाली बस गेली गेली का ना खाली अरे चोरान पुढे ले मस्तीत बोलू नाही गुरमीत बोलू नाही ही गाव आहे वय गाणं हा चोर तुम्हाला वाटते बा पिल्लू पिल्लू म्हणून आपलं टिल्लू टिल्लू केलं गाणं दारका उघडलं तू दारका उघडलं दारका उघडलं तू मला काय माहिती माझा घात केला भाऊ हा कुकड्यासारखा आवाज काढला मला वाटलं कोणतरी कोणतरी आला असेल पाहून राहून गाणं कुत्र्यासारखे मारत होते लांडगे कुत्र्यासारखे अरे पण मला पण रामबाव म्हणतात आताच नाही ही गोष्ट ह्या कानाची त्या कानाला कळलं नाही पाहिजे माझी तर काय आबरू राहील माझी तर लय मोठी आबरू भाव मी तर अक्षरशः फाडून काढली असती पण त्यांनी चाकू टाकावला म्हणून मी आर पडलो भाव मला माझ्या जीवाची काळजी नव्हती पण म्हणलं तुम्हालाच नरड पिरट कापलं तर काय करू गणा म्हणून माझ्या सोडत होता वय अरे म्हणत होता शिव मान आमच्या चुलत्याला मारून बघा बरं माझ्या तुटून पाडायची नाही तुम्हाला मारलं की मला राख होईल असं मला वाटलं होतं म्हणून म्हणत होतो भाव लय मारलं भाव मला हे झालं हे झालं अरे जर गस्तीला बाहेर पडलो असतो सगळ्या माणसात आपण असतो घरात पडून राहिलो तर मग आपण कुत्र्यासारखा मार खाल्ला ना 15 दिवस तरी घरात झोपत नसतो भाऊ मी आता आपण चला गस्तीला जाऊ तूच घरात नाही झोपलं तर मला काय जाळायचंय वय घरात मी बी बाहेर येणार बाबा चला भाऊ गणा पण ही गोष्ट कोणाला सांगायची नाही सांगून आबरू काढता का पण गाणा मला लय लागले आता का व्हायला लागली माझी मी सुट्टी देत नसतो मी आता खरंच करत असतो एखादा गाणा मला स्वतः काही करू शकत वरडू नका आली का काय वाटलं गणा राव घरात बसू नका ओरडू नका आवाजाने येते परत माघारी भाऊ लय मारत्यात अंगाच्या आवाज होईल तसा रागी तू रे भाऊ राहू दे आली काय बंद गणा तुझ्यासाठी मी बिलू मला मारतात लय मला तुझे मारतात भाऊ आतल्या खोलीत झोप हॉलमध्ये नको आतल्या खोलीत हॉलमध्ये लय हाल होत्यात हॅलो हॅलो बर का अरण्यो चोरांचा सुळसुळाट कमी झालेला आहे कशामुळे माहिती का सगळी पुढारे फिरायला लागले आता मला मी काय म्हणलो होतं तुम्ही काय जे करणार रे बाळासाहेबांच्या हिश्वास ठेवायला शिका थोडा तुम्हाला अजून मी कसं काय वाटतं हे तिली गस्त घालायला घालाय विसरण झाली फिरायला सगळी ते अरे अरे आम्ही बघायला किती आणखी घेऊन फिरतोया तुम्हाला काय आकडीला भागबी काय का नाही अरे गावात गस्त घालायचं सोडू इथे शेकत बसला आम्ही गस्त घालतो इथं आता दोघं दोघं फिरून येते सगळं तुम्ही काय लंगडताय बस 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 तुम्ही आता घरी जाऊन झोपा आता गस्त घालत जबाबदारी माझी भाऊची या कसं माहितीये का तुम्हाला आता खरं सांगायला काय हरकत नाही नका सांगू बाबा अजिबात सुद्धा असू दे गाणं कळून दे गाणं गावाला कळून दे की कळायला पाहिजे कशाला साठवून ठेवता मनात बघा तुम्ही ऐकू नये आणि आम्ही सांगू नये आणि मग आम्ही आग्रह केला जा की तुमचा तुम्ही निघून दे तरी पण सांगितलंच पाहिजे दार वाजलं 2:30 दरम्यान गाणं घाबरला अरे म्हणलं घाबरतो काय दार उघड कोणी का असाना बघ तू तर काय 4-5 महाभयंकर हात्यार बंद चोर काय बोलताय लका 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 आमिर बघितलं का म्हणजे आपण रामभाऊला बघतो बुकणार कुत्र समजत होतो इथं चावणार निघलं राव ए बाळ्या कुत्र कोणाला म्हणतो आव रामभाऊ वागय राव तुम्ही रामभाऊचा उमरा वांडायचा त्यांनी प्रयत्न केला रामभाऊचं मस्तकच घालो अहो वाघाने तशी डारकाळी फुटली अशी भाऊने डारकाळी फुटली जे म्हणतो भाऊजी तुटून जे पडलं चोराव दारू काढलं सगळे हात घेतले सगळे हात घेतले जे गाणं मी तुटून जे पडलो पोरांनो काय सांगायचंय तुम्हाला मी तर बाळू एकावेक 4 रचली आणि 5 होता का नाही शिल्लक त्याला उचलू उचलू आपटत होतो उचलू उचलू आपटत होतो आणि खाली करायचं
पण मी माघारलो झंगा नाजवून अमित बर का पण असला मारामारी ड्रेसिंग अक्षरशः चोरला नाहीच तुझंच आठवलं असेल इतकी मारली अक्षरशः धापत होती इतकी मारली अक्षरशः पाया पडत होती पाया ती चुरटी पाया पडत होती रामभाव मारू नका घना पहलवान चुकलू आम्हाला तुमची काय कारखिर्द माहित नव्हती तू तू धरलं की मग ठोका हे धरला की ठोका बोलणं देत नव्हती अरे त्यांना बोलत कमी होतो आणि हानत जास्त होतो आणि बघा एवढंच नाही एक जण हत्यार बंद होता चाकू घेऊन आलता त्याचा चाकू घेतला मी सारखं म्हणत मारू का असं करायचं मारलं नाही मारलं हे बघ एखादा चोर जरी आपल्या दारात आला तरी काय हातात घ्यायचा नाही बघितलं का आमिर बोकसता येत नव्हतं का बघितलं का आमिर मी आख्या गावात कोणाच्या पण नाजी लागतो रामभाऊच्या कधी नाजी लागतो गावात कुणाच्या बी नादी लागा वाघाच्या लागा सिंहाच्या लागा पण पहाडा आणि सिंहाच्या नादी लागू नका रे अरे भायाचं नाव दुसरं रामभाव तू चोरांना काय म्हणलं माहितीये का कुणाच्या अंगात गुरमी या सांगा गुरमी कुणाच्या अंगात आहे अंगत ते रुबी किली अंगत आणि ओवरनं ठोक घालत होत ती म्हणले कुणाच्या अंगात गुरमी गाणं म्हणला एकामेकाकडे बोट दाखवायला लागली त्याच्या अंगात गुरमी त्याच्या अंगात नरमी त्याच्या अंगात चरबी आणि त्याच्या अंगात चरबी काय बाळू का आपण वाचलो आपण कशाला वाचलो आपल्याला तुमचं कामच नव्हतं बरं झालं कुत्र्यासारखं गाव भर बोंबलं हिंडत होत तुम्ही असताना हाणलंच असता आम्हाला मग तुम्ही दोघं पण लागाडता का म्हण लाता घातल्यात बाळू मी अशाला आता दिवस उगवस्तवर राहत आणि हानत होतो एखाद्याला चुरटे गावात थांबतो असले डेअरिंग बघून आम्हाला हाक मारत चुरटे आले लेचला पडका आपण चुलतो पुतने लबाडे बाबा ह्यांचे इतके लबाड जगात कोणीच नसतात लबाडीचं उदाहरण म्हणजे रामभाऊन गाणं मी ह्यांच्या नादाला लागलो असतो मला विरट टाकले असते का तुम्ही रट तुझा आवाज मुंडक्यावर सुरी खपस द्याले फिराव द्याले ते कर बसलाय वेळ येतो तुम्ही जा घरी झोपा आम्ही हा दोघ जण आम्ही ह्या एरिया सगळे राखण करतोय आम्ही आता चक्कर मारणार नाही काय काळजी करू नका बलबीन पाटील हा गावचा दरार आहे नावचा चोर गावातच काय गावातल्या सणास मध्ये सुद्धा येणार नाही पाटील तुम्ही असताना काय घास का त्याचा चोर आलत आणि मी सुभाष सरावणी बघितलं सुभाष सरावणी काय केलं मोटरसायकल उचलली आणि चोरावर फेकून मारली आणि चोराचा कान धरला आणि त्याला मारलो बोंबडत पडली बाळासाहेब ऐका तुमचं काम आहे वेगस्त घालणं आता तुम्ही अध्यक्ष आला पाटील जुन्यातला मोठ्या मिशाचा माणूस आला आता आम्हाला गरीबाच्या लेकराला ताडा ताडा मारते चोर मग आपल्या गटाने हिंडतोय मोटर चालू करायला गेलतो पाटील म्हणलं चला मी म्हणलं कशाला भेटाय तंटामुक्त अध्यक्ष आहे ना मग गेलो आणि काय झालं आम्ही तिथं थांबलो पाटील म्हणले थांबा थोडं आणि तेवढं चार जण असतील मला वाटतंय आली गांगाव चालून सणा 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 तंटा मुक्त अध्यक्ष म्हणल्याची चप्पल काढली मारली का नाही लय बेकार मारली त्याच्या अगोदर मोटरसायकल फेकून मारली तू हो मारली काय बोलत पळून गेली पाटलाची एवढी हिंमत परत आम्ही वाट बघत असलो वाट बघत बसल्या परत ती चौघ जण आली परत गाडीची तिथं पाटील आली मारली का नाही बर का लय डेंजर बर का सुभाषराव अध्यक्षाचं नाव म्हणलं की अख्खा गाव थरा 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 कापतोय तुमचं काम जाऊन झोपला तरी चालतंय असा चोरी तू तुझं बघतो आता आम्ही बिंदास जाऊ बिंदास बिंदास तुमचं एवढं सरपंच संपलं की आम्ही जाऊन झोपतो जाऊ पाटील चहा वगैरे मागू का तुम्हाला नको नको कुंभारवाड्याकडे जाऊन जाऊ जाऊ तिकडे आमिर खरं असेल का रे कशा झाल्या का दुसरीकडे गेलता म्हणजे आयची अशी जी तोडावली ना ह्यांना तर अय बाळ का बरं का अध्यक्ष त्यातनं पाटण चोळतय
ऐका थापा मारण्याला पाडले परमा नाही काय चुकली काय बी मला पण अख्खं गाव आपलं ह्याला आलं का नाही गस्तीला अख्खं गाव आलं हा जागी झाली सगळी संजुनी बरं राहिला की असेल कुठेतरी बंबलं असेल काय दावा बघितलं का आम्ही किती थापा मारची ते लोक आल्या का इतकी तोंड सुजस तर मार खाल्ला तरी म्हणजे आम्हीच मारले मारले तर मारले आपण कशाला काय पळायचं त्याची त्याला काय मला बघून पळून गेला काय दादी आय 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 काटी काटी मेंबर संजय शेठ लईच कांतय होय संजय शेठ काय आहे ना वाट संजय शेठ लईच कांतय हो अरे रात्री हे बघतो का अशा कोपर खड्याने एक एक मारला कोण चौघ जण कोण चोरटे तीन चोरटे मग अरे मी एका खोलीत झोपलो होतो बायको दुसऱ्या खोलीत चौघ आत घेतली निबार तो माजला एक जाड होता त्याला तले तो माजला छाती वर दात घातली असा खाली पाडला होता वरण असा फसटत होतो इकडे फोका टाकला किती करायचा नको 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 इकडल्या टाकलं की अयो ठणा ठणा बॉम्ब लायचा अरे कोणाच्या ना आधी लागत होता त्यो संजू शेटच्या आमिर म्हणजे रामबावने गाण्याने दोघांनी हिंडली पण हे तर एकट्या वाघाने नात करायचा आपला रामबावन गाणं पण म्हणत होते बाबा आम्ही पण लय मारले म्हणून सुभाषराव पण म्हणलं पाटील म्हणलं आम्ही लय मारला की कोणी नक्की का मी तर चौघाला एकटा मारत होतो बाळू काका मला त्या चोरांची लयदा येते बरं का सगळ्यांची रट खाल्ली त्यांनी मग आपल्याला एवढं जागतोय तरी आपल्याला एक चोर सापडला काय आणि तुमच्या घरी आली तर मग अरे मला म्हणायचा पैसे कुठे सोनं कुठे असं म्हणताच अशी पिरगाळा तर एखादा तर असा पिरगाळा मुंडीला धरून असा बरं वाचले तुमच्या नशीब त्याच त्याच्या बायकोचं कुकू बलवंतर म्हणून ती वाचला ती पळत होती असू द्या काय होईल हिचं गप्पा मारण्याच्या नादात तिकडे एखाद्याचं घर फुटून तुम्ही जावा इकडं आम्ही जातो इकडं जावा जावा थांबू नका आणताय का म्हणे एवढं आले हंड त्यांना बर बर जावा जावा मला का लय मारलेलं का ह्यांनी यांचं कौतुक करावं लागेल परन आता आपलं चोरांच्या मागणं गस्त घालणं बंद झालं आता हे आपाप शरीर मार्गाला लागली आता आपण निवांत आपापल्या घरी जाऊन झोपतो पण कुणाला बोबाटा करायचं नाही काय झाल्याची तुमचाच बैल बाबा शहाणा म्हणा तुम्हाला घरी सोडतो मला घरी सोडतो चला